भाई जगताप हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. मुंबई काँग्रेसची धुरा भाई जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. एक महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय. भाई जगताप मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष असणार आहेत. मुंबई काँग्रेसची धुरा भाई जगतापांकडे आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, काँग्रेसची धुरा आता भाई जगताप यांच्याकडे असणार आहे, मुंबईचे ते नवे अध्यक्ष असणार आहेत, काय अधिक तपशील आहे? बिलकुल, एआयसीसी कडून आता यादी जाहीर झालेली आहे आणि पुढील मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही संपूर्ण नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. तर मुंबई अध्यक्षपदी मराठी चेहरा देण्यात आलेला आहे भाई जगताप यांचा. कारण आपल्याला माहित आहे की भाजपनं ज्या पद्धतीने हैदराबादच्या महापालिकेमध्ये पूर्ण ताकद ओतली होती, तशीच मुंबई महापालिकेमध्ये परिस्थिती होणार आहे. त्यासाठी तोंड देण्यासाठी भाई जगताप हा मराठी चेहरा देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष असणार आहेत. त्याचबरोबर मेनुफस्तीची जी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ती सुरेश शेट्टी यांच्यावर सुद्धा जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नसीम खान यांच्यावर सुद्धा मुंबईतील कमिटीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे हे महत्वाचे चार चेहरे जे आहेत ते असणार आहेत. परंतु अध्यक्ष म्हणून भाई जगताप यांचं नाव पुढे आलेलं आहे. वाद चालला होता की नेमकं अध्यक्ष कोणाला केलं जाईल, महिला वर्षा गायकवाड यांना केलं जाईल, नसीम खान यांना केलं जाईल का, पुन्हा एकदा एकनाथ गायकवाड किंवा चंद्रकांत हंडुरे यांचा चेहरा येईल. परंतु यावेळेस दलित, महिला हे सर्व घटक बाजूला राहिले आणि मराठी चेहरा देण्यात आलेला आहे. कारण मुंबईमधला मराठी टक्का जो आहे तो पुन्हा काँग्रेसला आपल्याकडे आकर्षित करायचा आहे. आणि यावेळीची बीएमसीची निवडणूक जी आहे ती अतिशय प्रतिष्ठेची असणार आहे. अशा वेळी भाजप आणि शिवसेनेला तोंड देण्यासाठी भाई जगताप यांचा चेहरा देण्यात आलेला आहे. यापूर्वी दोन वेळा भाई जगताप यांना अध्यक्ष होण्यापासून हुलकावणी देण्यात आली होती, परंतु यावेळेस मात्र त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खरंय, आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आता नवसंजीवनी मिळते का काँग्रेसला हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.